चिक्कोडे स्टील ट्रेडर्स गडहिंग्लज। गडहिंग्लज मध्ये प्रथमच घेऊन आलो आहोत ग्राहकांचा भरोसा व विश्वासासाठी 50 टनी वजन काटा। करेक्ट वजनाचे मूल्यमापन व क्वालिटी मटेरियल, पाइप, अँगल, ग्रिल डिझाइन, पट्टी, चौरस बार, स्टीलचे पत्रे, कलर कोटिंग पत्रे, सिमेंट इत्यादी दर्जेदार व बिल्डिंग मटेरियलचे होलसेल व योग्य दरात मिळण्याचे कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय ठिकाण चिक्कोडे स्टील ट्रेडर्स। भूकंपरोधक, थंड वातावरण ठेवण्यास उपयुक्त, मजबूत व किफायतशीर दर असणाऱ्या इंटरलॉकिंग सिस्टीमच्या पर्यावरण पूरक व अत्याधुनिक तंत्रज्ञानाने तयार केलेल्या मातीच्या विटा। केरळ मधील खापऱ्यांचे गडहिंग्लज, आजरा, चंदगड, गारगोटी, अंबोली व सावंतवाडी मधील अधिकृत विक्रेते चिक्कोडे स्टील ट्रेडर्स। एक वेळ अवश्य भेट द्या। आमचा पत्ता कडगाव रोड, खंडावे नगर, गडहिंग्लज। संपर्क मुरारी चिक्कोडे व अक्षय चिक्कोडे। स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा। राजे फाउंडेशन व राजमाता जिजाऊ फाउंडेशन कागल यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर घाळी महाविद्यालय गडहिंग्लज येथे पोलीस भरतीपूर्व कार्यशाळा घेण्यात आली। यामध्ये 110 मुली व 50 मुले सहभागी झाली। लेखी परीक्षेसाठी मार्गदर्शन व ग्राउंड इव्हेंटच्या प्रात्यक्षिकांमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेता आल्याने या विद्यार्थ्यांची परीक्षेबाबतची भीती दूर झाली अशा प्रतिक्रिया या प्रशिक्षणार्थींनी जनगर्जना लाईव्हशी बोलताना व्यक्त केल्या। त्या शब्दाचा मान की आणि खेड्यापाड्यातील मुलांना आपला एखादा शब्द जरी त्यांच्या मनात जवळजवळ 160 युवा आणि युवती यामध्ये सामील झाल्या। मी ह्या मैदानावरती त्यांना प्रात्यक्षिक परीक्षेचं महत्त्व आणि ती आपल्याला कसे पार पाडता येईल याबद्दल आम्ही मार्गदर्शन केलेलं आहे। यापूर्वीचा खूप मोठा इतिहास ह्या राजे फाउंडेशनचा आहे। संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ज्या काही शासनाच्या विविध योजना आहेत त्या योजनांचा लाभ तळागाळातील लोकांच्यापर्यंत, बहुजनांच्यापर्यंत देण्याचं काम त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक कार्यकर्ते वगैरे करत आहेत। आरोग्याच्या बाबतीमध्ये ज्या काही महिलांच्या समस्या आहेत त्यांचं अश्रू पुसण्याचं कामसुद्धा आदरणीय आईसाहेब, वहिनीसाहेब यांनी राजे फाउंडेशनच्या मार्फत केलेलं आहे। रोजगार तरुण आहेत त्यांच्या हाताला काम देण्याचं काम, त्याचबरोबर त्यांना व्यवसायांची संधी निर्माण करून देण्याचं कामसुद्धा राजे फाउंडेशनने केलेलं आहे। संपूर्ण महाराष्ट्राला म्हणजे अभिमान वाटेल इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये लोकराजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा जो काही उत्सव आहे तो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जाईल इतक्या चांगल्या पद्धतीनं आदरणीय समाजाचे राजे गाडगे साहेब यांनी घेतला होता। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी काही विचारधारा आहे ती समाजामध्ये पेरण्याचं काम राजे साहेबांनी केलं होतं। गडहिंग्लज शहरामध्ये रेतीचा राजा राजश्री शाहू महाराज यांचा जो काही जीवनपट आहे तो या गडहिंग्लजसारख्या शहरामध्ये उलगडण्याचं काम केलं होतं। सर्व जी काही कामं आहेत ती एकाच छताखाली राजे फाउंडेशन कागल, राजमाता जिजाऊ फाउंडेशन कागल यांच्या संयुक्त विद्यमान कार्य ते सुरू असतं। जनगर्जना खरोखर ह्या नावामध्ये खूप मोठा भावार्थ दडलेला आहे आणि ही जनगर्जना जी आहे ती जनगर्जना त्या गडहिंग्लज, त्याचबरोबर पंचक्रोशी आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जी काय वास्तवस्थिती आहे ती ह्या जनगर्जना लाईव्हच्या माध्यमातून याचीसुद्धा पेरणी वेळोवेळी होते। विरा राठोड नावाची कवित्री म्हणते चला माणसे पेरूया, तर जनगर्जना या चॅनेलनं सातत्यानं माणसं पेरण्याचं काम केलेलं आहे आणि याचाही आपल्याला खूप मोठा अभिमान वाटतो। आणि म्हणून राजे फाउंडेशन कागल व राजमाता जिजाऊ फाउंडेशन कागल आणि विशेषतः दादांच्या वतीनं, वहिनीसाहेबांच्या वतीनं मी जनगर्जना चॅनेलला खूप मोठ्या शुभेच्छा देतो। आपल्या राज्याच्या इतिहासामध्ये सगळ्यात मोठी पोलीस भरती घेण्याचा निर्णय घेतला, 18,000 पोलीस भरती होणार आहे, ऐतिहासिक निर्णय। पण आपल्या परिसराच्या लोकांना पीसीसीमध्ये पास होतात पण रिटर्न आणि इंटरव्ह्यूजमध्ये ते तसं पास होतं,
यासाठी राजे फाउंडेशन निर्णय घेतला. त्यांना एक मार्गदर्शन शाळा असायला पाहिजे. अजून एक्झाम सगळं त्यांनी घेतलं आहे. करिंगलजमध्ये मला खरंच कौतुक करायचं आहे की 160 पैकी 102 मुली इथं आलेली आहेत. त्याचं मला सार्ग अभिमान आहे. येत्या काळामध्ये या माध्यमातूनच मोठ्या प्रमाणामध्ये मी अशी अपेक्षा व्यक्त केली की यामधूनच मुलींमधून कोल्हापूर जिल्ह्याची पहिली SP पुढच्या काळात यावी अशी मी त्यांना अपेक्षा व्यक्त केली. चांगला प्रतिसाद सगळ्या विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतो. परीक्षा उसपर्यंत त्यांना जेवढं काही मार्गदर्शन लागेल, जेवढं गायडन्स लागेल, त्याचा आता 24/7 आमची उपस्थित असते. त्यानंतर पण कोणी जर फोन केला तर त्यांना तिथं गायडन्स देणं, त्यांना ते मार्गदर्शन देणं, हे सगळं करायचं. एक टीम मी तयार केलेली आहे आणि एक नंबर पण आम्ही डिस्प्ले करणार आहे. सो राजे फाउंडेशन फर्मपणे या लोकांच्या पाठीशी कॉन्टॅक्ट करू. वन टाईम हा गोष्टी नसणार, टिल एक्झामिनेशन आम्ही त्यांच्या पाठीशी. जनगर्जना लाईव्हसाठी कॅमेरामन जय्यद सय्यदसह लता पालकर.